रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत एकदम छान असं बोटनेक ब्लाउज डिझाईन त्यासाठी मी उंचीची मार्किंग केली साडे चौदा तयार हवं तर आपण साडेपंधरा घेतलेला घेतलेलं आहे आणि शोल्डर व मुंडा साडेसात इंच घेतलेला आहे अडतीस मापानुसार आपण इथं मार्किंग करून घेत आहेत काटकोन तयार करत आपण छानपैकी असं बोटनेकचं बॅक पार्ट कट केलं आता बोटनेकसाठी गडारुंदी बघा मी इथं साडेचार इंच घेतलेली आहे गड्या उंचीला साडेतीन इंच घेतलेला आहे असा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आणि दीड इंचावरून आपण असा छानपैकी बोटनेकचा आकार देणार आहेत बघू शकता अशा पद्धतीने आपला सुंदर असा बोटनेक आपण कट केला आता आपल्याला हा बोटनेक तयार करण्यासाठी काय करायचं आहे खालून मी बघा स्टिचिंग करून घेते एकदम सरळ अशी आपल्याला टिप टाकायची आहे तुम्ही हवं तर इथं पिना लावून घ्या आधी पिना लावून सेट करा आणि मगच स्टिचिंग करायला घ्या आता इथं वरती मी बरोबर बोटनेकचा जो आकार आहे आपला त्यावर देखील मी इथं टीप टाकणार आहे आजची ही डिझाईन जी आहे ती खूप सुंदर अशी तयार होणार आहे आणि हे माझे स्वतःचेच ब्लाऊज मी तुम्हाला इथं दाखवत आहे या ब्लाऊजच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओ याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पुढे डिझायनर गडा तसंच मागे बोटनेक आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो आणि ओपन गडा आहे पुढे तर प्रिन्सेस कटमध्ये मी तुम्हाला हे ब्लाऊज संपूर्ण दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नशील बघितला तर नक्कीच बघा आता आपलं बॅकपार्ट अशा प्रकारे तयार झालं बघा मी इथे एक आवर पॉईंट लावून घेतलेला आहे खाली मला बॅकपार्ट किती घ्यायचं आहे असं मोजून मापून मला जेवढा हवा तेवढा गडा मी इथं म्हणजे सातचा घेतला मी सातचा गडा आपल्याला घ्यायचा आहे तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता गडारुंदी इथं आता मी बरोबर चारची घेतलेली आहे चौकोन केलेला आहे अशा पद्धतीने आपण सेंटर पॉइंट काढलेला आहे आणि सेंटर पॉइंट पासून बघा साडेतीन इंच येतंय तर आपण साडेतीन साडेतीनवरच असे संपूर्ण राऊंड शेपमध्ये पॉईंट लावणार आहेत की जेणेकरून आपल्याला जो आकार हवा तो एकदम परफेक्ट मिळायला हवा त्यासाठी बघा अशा पद्धतीने छानपैकी आपले जे पॉइंट लावून झाले त्यांच्यावरूनच आपण मस्त असा गोलाकार देऊन घेणार आहेत आता त्याच्या बाहेरील मी अर्धा ते पाऊण इंच मार्जिनची एक्स्ट्रा घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने देखील मी आतील जो सेप आहे तोच उमटवून घेणार आहे बाहेरचा आकार आपण फक्त एकाच बाजूला राहू देणार आता आपण बाहेरील आकार कट कर करत हा जो काही आपला ठसा निघालेला आहे तो आपण कॅन्व्हेजवर याच्यावर अस्तरवर चिपकवून घेतला आणि त्याला सर्व बाजूंनी असं फोल्ड करून घेतलेलं आहे इथं बरोबर मध्ये सेंटरला आपण एक लाईन मार्किंग करून घेतली इथं देखील आपण चॉकने निशाण लावून घेतलेला आहे आता दोन्ही बरोबर लाईन मॅच करत आपण इथं पिनाने सेट करत संपूर्ण जो राऊंड शेप आहे आपला एकदम मस्त गोल आकार आपला इथं तयार झालेला आहे तुम्हाला नशील असा हाताने आकार गोल जमत तर तुम्ही एखाद्या प्लेटच्या किंवा डिशच्या असा वापर इथं करू शकता त्याच्या मदतीने देखील तुम्ही गोल आकार छानपैकी कट करू शकता आता संपूर्ण आपण आतमधील वेस्टेज कापड कट करणार आणि गोल आकारावरती आपण मस्त संपूर्ण राऊंड शेपमध्ये कट लावून घेणार आहेत छानपैकी संपूर्ण आकारावर कट लावून झाले का आपल्याला ही जी पट्टी आहे ती संपूर्ण आतमध्ये टाकायची आहे आणि इथं टिप टाकून घ्यायची आहे बघा आता मी चार इंच रुंदीला हा जो कापड आहे तो घेतलेला आहे त्याला मी जॉईंट देत एकदम लांब लचक अशी पट्टी तयार करून घेणार आणि त्याला फोल्ड करत आपण उलट बाजूने टिप टाकत ती पट्टी पलटवून घेतलेली आहे आता इथे फ्रील बनवणार आहे त्यासाठी बघा मी दोन दोन इंचावरती पॉईंट लावून घेतले हे दोन दोन इंचावरती पॉईंट लावण्याची मला गरज नाही पण मी तुमच्यासाठी दाखवते तुम्ही अशा पद्धतीने दोन दोन इंचावर पॉईंट लावा आणि दोन इंचाची मिळून आपली एकच प्लेट तयार होईल अशा पद्धतीने तुम्हाला प्लेट घ्यायची आहेत कारण आपण ही जी फ्रीलची डिझाईन बनवतो त्यासाठी आपल्याला माप खूपच महत्त्वाचे आहेत आणि फ्रीलच्या जे प्लेट आहेत त्या सर्व प्लेट सारख्या यायला हव्या यासाठी आता आपली तयार झालेली फ्रील बघा मी त्याचे थोडं ओपन पॅट राहू दिलेलं आहे आणि त्याला सेंटरपासूनच मी सुरुवात इथं केलेली आहे बघू शकता अगदी बरोबर सेंटरपासून आपण सुरुवात केली संपूर्ण फ्रील मी लावून घेतली आता थोडीशी फ्रील मी बाकी राहू दिलेली आहे दोन्ही बाजूची आता हे जे आपले टोक आहेत ते आपण असं उलट उलट करत त्यांना टीप टाकून घेणार छानपैकी डबल स्टिचिंग मी इथं करून घेणार की जेणेकरून आपली अखंड फ्रील इथं आपल्याला तयार करता येईल आणि गोल आकारावरती आपण याला लावू शकतो बघा आता इथं आपण अशा पद्धतीने एक प्लेट टाकून घेणार आहेत अशी छानपैकी आपल्याला प्लेट टाकत आता संपूर्ण गोल आकाराला अखंड अशी फ्रील आपली इथं लावली गेलेली आहे आता आपण इथं चौकोन घेतलेले आहेत तीन बाय तीनचे आपण चौकोनच्या बघा ट्रँगल करणार आहेत संपूर्ण असं व्यवस्थित छानपैकी आपण ट्रँगल करून घेणार तर बघा मी इथं सहा ट्रँगल असे बनवून घेतलेले आहेत आणि त्यांच्या एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो मी कट करून घेणार आहे अजून आता हे जे दोन चौकोन आहेत आपले आता त्यांच्यात देखील मी ट्रँगल करणार आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं ट्रँगल करते मी यांचं आपल्याला लटकन बनवायचे आहेत बघा पेनाच्या टोकाच्या मदतीने मी हा जो ट्रँगल केला होता त्याला असं शिदा करून घेतला हे दोन आपले मस्त आपण लटकनसाठी बनवून घेतलेले आहेत दोन कोन तयार केले आणि हे जे एवढे काही आपले ट्रायंगल आहेत सहा ते आपण सुई धाग्याच्या मदतीने एकत्र करून घेतलेले आहेत आता आपण त्यांना मस्त असं धाग्याच्या मदतीने मस्त गाठ बांधून घेणार आहेत गाठ लावल्याबरोबर फूल आपलं एकदम मस्त असं इथं था तयार झालेलं आहे बघू शकता आपल्याला मार्केटमध्ये न जाता आपण घरीच एकदम सुंदर असे पॅच बनवू शकतो आणि आपल्या ब्लाऊजांना अजूनच खूप सुंदर लुक देऊ शकतो आता हे जे दोन मी कोण बनवले त्यांच्या बघा मी अशा पद्धतीने सुई धाग्याच्या मदतीने मणी टाकून घेतले आणि मस्त असं लटकन मी इथं तयार केलेले आहेत आता हे जे लटकन आहेत ते देखील आपण ह्या फुलामध्ये मस्त असे अटॅच करणार सर्वप्रथम आता आपण काय करणार आपली ही जी फ्रील आहे याला मणींच्या मदतीने अशी मस्त स्टिच करून घेणार आहेत म्हणजे संपूर्ण फ्रीलवरती आपण मणी लावून खूप सुंदर असा लुक आपल्या ह्या फ्रिलला देणार आहेत बघा फ्रिलचे दोन्ही टोक असे एकत्र मॅच करायचे आहेत आपल्याला आणि मस्त असे मणी लावून छान फिनिशिंग करायचे आहे आता आपण हे लटकन आणि पॅच इथं लावून घेणार आहेत तर मैत्रिणी खूपच सुंदर आणि आकर्षक अशी डिझाईन मी तुम्हाला दाखवलेली आहे तर शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा हा व्हिडिओ ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंट नाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलरेट सेट करा रोज असे छान छान व्हिडिओ पाण्यासाठी